राज्यपाल ठाकरे सरकार पुन्हा भिडणार राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालच्या महाविकास आघाडीमध्ये पुन्हा ठिणगी पडली आहे यावेळी विधान परिषदेवर राज्यपालांनी नियुक्त करण्याच्या सदस्यांवरून वाद सुरू झाल्याचं चित्र आहे माहिती अधिकार कार्यकर्ता अनिल गलगली यांनी या संदर्भात फाईल केलेल्या आर टी आयवरून ही बाब उघड झाल्याचं हिंदुस्तान टाइम्स या वृत्तपत्रांनी म्हटलंय विधान परिषदेची सदस्य संख्या अठ्याहत्तर आहे त्यातले बारा सदस्य हे राज्यपाल नियुक्त करत असतात खर तर ही जागा अराजकीय व्यक्तींसाठी आहे म्हणजेच सांस्कृतिक क्रीडा संगीत सामाजिक अशा क्षेत्रांत भरीव योगदान देणाऱ्या व्यक्तींची राज्यपाल नियुक्ती करत असतात पण राजकीय पक्षांनी हा पायंडा पाळलाच पायं नाहीये आणि त्यातल्या बऱ्याचशा जागा आपल्या पक्षातल्या नाराज नेत्यांचं पुनर्वसन करण्यासाठी वापरल्या आताही तसंच होतय राहुल नार्वेकर आणि रामराव वडकुटे हे राष्ट्रवादीमध्ये होते पण निवडणुकीच्या तोंडावर भाजप सत्तेत येईल या विश्वासाने त्यांनी भाजपाचा तंबू गाठला त्यामुळे त्यांचं विधान परिषद सदस्यत्व रद्द झालं त्यांच्या जागी शिवाजीराव गरजे आणि आदिती नलावडे यांची नियुक्ती करण्यात यावी असं राष्ट्रवादी काँग्रेसनी सुचवलं होतं हे दोघंही राष्ट्रवादीचे नेते आहेत मुख्यमंत्र्यांनी सदरपत्रावर एकोणीस डिसेंबरला सही करून कर ते राज्यपालांकडे पाठवलं होतं पण दीड महिना उलटून गेला तरी त्यावर अजूनही राज्यपालांनी कोणताही निर्णय घेतलेला नाहीये सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे या दोन्ही पदांचा कालावधी हा सहा जून दोन हजार वीस ला संपतोय म्हणजेच काय तर राज्यपालांनी दीड विलंब महिना के केल्यानंतर या पदावर राहण्यासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांना आता फक्त पाचच महिने आहेत माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी या पदावर फक्त त्या त्या क्षेत्रातील नामांकित व्यक्तींनाच नेमण्यात यावं अशी विनंती राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांकडे केली आहे राज्य सरकार विरुद्ध राज्यपाल असा सामना रंगण्याची ही तिसरी वेळ आहे सगळ्यात आधी राज्यपालांनी एका रात्रीत राष्ट्रपती राजवट रद्द करून सकाळी सकाळीच देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी समारंभ उरकून घेतला होता त्यानंतर शरद पवार आणि दैनिक सामनामध्ये मंत्रिमंडळ विस्ताराला राज्यपालांमुळे उशीर होत असल्याचा आरोप करण्यात आला होता खर राज्यपाल हे राज्य सरकारच्या सल्ल्यानं कारभार करतात असा पायंडा आहे पण सरकारनी मंत्रिमंडळ स्थापन करण्यासाठी खाते वाटपाची यादी सादर करूनही त्यावर सुमारे तेरा तास राज्यपालांनी निर्णय घेतला नव्हता आणि आता राष्ट्रवादी काँग्रेस आणि राज्यपाल असा कलगीतुरा रंगण्याची शक्यता आहे तीन पक्षांचं सरकार असल्यामुळं सरकारमध्ये एक वाक्यता नाही अजूनही तिन्ही पक्षांच्या नेत्यांचे आरोप प्रत्यारोप हे सुरूच आहेत या संदर्भातला एक सविस्तर रिपोर्ट पहा अगदी थोड्याच वेळात आणि हा व्हिडिओ आवडल्यास कृपया सबस्क्राईब करा बेल आयकन दाबा सबस्क्राईब करा आणि लाईक करून कॉमेंटमध्ये आपल्या प्रतिक्रिया कळवा धन्यवाद